नमस्कार, मी दिलीप बाने, तुमचा फूडी होस्ट आणि दोस्त। तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आता आपण आजच्या रेसिपीकडे वळूया। आज मी दोन रेसिपी करणार आहे, ज्यांची नाव आहे फ्रुटी योगर्ट डिलाइट आणि ओरिओ शेक। एकदम क्विक आणि इझी रेसिपी आहे, तर ते कशा बनतात ते तुम्हाला दाखवतो। चला, फ्रुटी योगर्ट डिलाइट बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते आपण पाहूया। इथे मी फ्रुट्स घेतलेत, फ्रुट्स जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता। ओरिओ कुकीज आणि ऑरिओ कुकीज तर क्रश करून घेतले इथे मी। पावडर शुगर, चोको चिप्स आणि दही। आता आपण या बाउलमध्ये आपल्याला दही फेटून घ्यायचं आहे छानपैकी। तर इथे मी आता दही काढून घेतो या बाउलमध्ये। आणि आता आपल्याला विक्सच्या साह्याने आपल्याला दही फेटून घ्यायचं आहे छानपैकी। आता इथे दही विक्स करून झालं आहे आपलं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पावडर शुगर ॲड करायचं आहे। मी ते 1/2 चमचा पावडर शुगर घेते। तुम्हाला जितकं गोड लागतं तेवढं तुम्ही ॲड करू शकता। आणि आपल्याला परत हे विक्स करून घ्यायचं आहे छानपैकी। आणि आता आपलं हे ते विक्स करून तयार आहे। आता आपण पुढची प्रोसिजर पाहूया। आता मी ते एक ग्लास घेतलं आहे, त्या ग्लासच्या बेसला आपण जे ऑरिओ कुकीजचं क्रश करून घेतलं आहे ते आपल्याला लावायचं आहे। सो आता मी इथे आतमध्ये ऑरिओ कुकीजचं क्रश टाकून घेतो आहे आणि ते आपल्याला प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे। ते प्रॉपर सेट झालं की त्याच्यानंतर आपल्याला जे फ्रुट्स घेतले आहेत ते त्यावरती त्याचा लेअर लावायचा आहे। हे बघा, आता मी फ्रुट्सचा लेअर लावतो आहे। फ्रुट्स जसे पाहिजे तसे तुम्ही टाकू शकता। आपला फ्रुटचा लेअर झाला आहे। आता आपल्याला यामध्ये दहीचं मिक्सचर आपण तयार करून घेतलं आहे, ते आपल्याला पोर करायचं आहे। इथे बघा, मी दही टाकून घेतो यामध्ये। ती छान वाटते, ते फ्रुट्समध्ये सर्व मिक्स झालं आहे। आता यामध्ये मी चॉको चिप्स घेतले आहेत, ते मी गार्निश करतो आहे। आणि त्यावरती मी ऑरिओ कुकीजचं क्रश करून घेतले ते मी लेअर करून घेतो आहे। जसं तुम्हाला गार्निशिंग करायचं तसं तुम्ही करू शकता। आणि परत त्यावरती मी ते चॉको चिप्स टाकून घेतो आहे। आणि ऑरिओ कुकी आहे ते मी इथे एक लावून घेतो आहे। आणि आपलं आता फ्रुटी योगर्ट डिलाइट तयार आहे। आता आपण ऑरिओ शेकचं साहित्य पाहूया। इथे मी दूध घेतलं आहे, आईस क्यूब्स घेतलं आहे, पावडर शुगर, ऑरिओ कुकीज आहेत आणि चॉकलेट सिरप। आपल्याला पहिलं आता ग्लासमध्ये आतल्या साईडने चॉकलेट सिरप लावून घ्यायचं आहे। आणि आता मी चॉकलेट सिरप ग्लासमध्ये लावून घेतो आहे। आपण हे कसंही लावू शकता, कारण की त्याचा फायनल रिझल्ट चांगलाच येतो। सो आपण जसं पाहिजे तुम्हाला तसं तुम्ही लावू शकता। आणि ते पूर्ण राऊंडवर लावायचं आहे आपल्या पूर्ण ग्लासमध्ये। आणि आता आपल्या ग्लासला चॉकलेट सिरप लावून तयार आहे। आता आपण याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवूया थंड व्हायला। आणि इथे मिक्सरचं जार घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला ऑरिओ कुकीज आहेत ते आपल्याला इथे ब्रेक करून घ्यायचं आहे। मी आतमधले क्रीम्स काढून नाही घेतले, सो आपण डायरेक्ट जसे कुकीज आहेत तसे आपण ब्रेक करून घेऊयात। त्याच्यामध्ये मी आईस क्यूब्स टाकून घेतो आहे। पावडर शुगर, जसं तुम्हाला गोड पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता। इथे मी 1/2 चमचा घेतलं आहे। आणि दूध आपण यामध्ये टाकून घेऊया। आणि आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे छानपैकी। आणि आता मी ते रेफ्रिजरेटरमधून ग्लास बाहेर काढलं आहे। आणि आपण जे ऑरिओ शेक तयार करून घेतले आहे ते आपल्याला ग्लासमध्ये पोर करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जसं गार्निश करायचं तसं तुम्ही करू शकता।
आणि आता आपली फ्रुटी योगर्ट डिलाइट आणि ओरिओ शेक तयार आहे. तुम्ही पाहिलं व्हिडिओ किती इझी आणि सिंपल आहे. तुम्ही घरी ट्राय करून पहा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.